स्वच्छता मोहिमेने झाली समरसता महाकुंभाची सांगता। महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या पुढाकाराने वडोदे येथील निष्कलंग धाम येथे नुकताच भव्य दिव्य समरसता महाकुंभ पार पडला। 3 दिवसात लक्षावधी भाविकांची उपस्थिती येथे लाभली। महाकुंभात भाविकांसह संत मंडळीसाठी अतिशय चोख व्यवस्था व काटेकोर नियोजन करण्यात आले होते। तर महाकुंभ संपल्यानंतर यासाठी वापरण्यात आलेल्या 35 एकर शेत जमिनीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। यात सर्व शेत जमीन स्वच्छ करून ती शेतकऱ्यांना सुपूर्द करण्यात आली। तर ठिकठिकाणचा कचरा उचलून याला जाळण्यात व नष्ट करण्यात आला आहे। याच प्रकारे निष्कलंग धाम मध्येही सफाई करण्यात आली। आपण कार्यक्रमाच्या नंतर आता त्या टेंट मंडप निघाला त्यानंतर पण आपण मी सूचना केली की आपण 5 तारखेला गुरुवारी 2 वाजेला यायचंय, कारण जास्त वेळ आपण घेऊ शकत नव्हतो। कारण शेतकऱ्यांना परत आता ज्याची त्याची शेती परत तयार करून पेरणीची वेळ आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला शेत मोकळं करून द्यायचं होतं। परंतु ते शेत त्यांच्या ताब्यात देण्यापूर्वी त्यातील सगळा कचरा साफ करणं पण आपल्याला तेवढंच महत्त्वाचं होतं। म्हणून आज आपण स्वच्छता अभियानासाठी या ठिकाणी एकत्रित झालो आणि मोठ्या संख्येने आज तुम्ही इथे उपस्थित राहून पूर्णपणे आपण पूर्ण परिसरातील हा कचरा पूर्णपणे आपण एकत्रित करून योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट पण आपण लावली। आपल्या कार्यक्रमाची एक एक गोष्ट ही नोंद घेण्यासारखी आहे, तुमचा उत्साह आणि तुमची कार्य करण्याची वृत्ती। तर आज आपण स्वच्छता पण करून, कारण की कार्यक्रम तर होऊन जातो परंतु ही स्वच्छता नाही केली तर कुठेतरी कमी राहिली कार्यक्रमात आपल्या नियोजनात, अशी एक आठवण आपल्याला असते। माझी इच्छा होती कुठेतरी कमी, कुणी ठरवलं की आज दिवसभर सकाळी 8 वाजेपासून 4 वाजेपर्यंत मला समरसता महाकुंभातल्या चुका शोधायच्या आहे, त्याला चुका त्या 8 तासात पण सापडायला नको, ही आपली जिद्द होती।